साखळी पद्धतीचं संघटन हे जे चार जे प्रकार आपण सुरुवातीला पाहिलेले आहे की विक्रेते संघटनेचं प्रमुख स्वरूप कसं असायला पाहिजे, त्यामध्ये पहिला आहे साखळी विक्रय संघटन, दुसरा आपण पाहिलेला आहे साखळी व कर्मचारी विक्रय संघटन, आणि तिसरा आपण आता पाहणार आहोत हे आहे क्रियात्मक किंवा कार्यात्मक विक्रय संघटन। क्रियात्मक किंवा कार्यात्मक विक्रय संघटन, आणि याच्या नंतर जो चौथं जे राहणार आहे ते समिती विक्रय संघटन असं राहणार आहे। तर आता आपण विद्यार्थ्यांनो बघा, तिसरा जो भाग आहे किंवा तिसरं जे संघटन आहे ते आहे कार्यात्मक किंवा क्रियात्मक विक्रय संघटन, याला इंग्रजीमध्ये आपण म्हणणार आहोत फंक्शनल, म्हणजे काय कार्य करता, फंक्शनल ऑर्गनायझेशन असं आपण याला म्हणू शकतो। विद्यार्थ्यांनो कार्यात्मक ऑर्गनायझेशन, कार्यात्मक विक्रय संघटन याच जो या ठिकाणी आपण विश्लेषण करणार आहोत त्यामध्ये कार्यात्मक संघटन पद्धतीमध्ये सर्व क्रिया अशा रीतीने विभाजित केल्या जातात की जेणेकरून किंवा ठराविक क्रियांची जबाबदारी ही क्रियांचे विशेषण ज्ञान असणाऱ्या व्यक्तीवर सोपविता येते। विक्रय व्यवस्थापनातील सर्व क्रियांचे निरनिराळे विभाग पाडले जातात। सर्व क्रिया प्रत्येक विक्रय व्यवस्थापन म्हणजे सेल्स ऑर्गनायझेशन मध्ये एकाच भागावर किंवा एकाच विभागावर अवलंबून राहता येत नाही, सगळे वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं विभाजन केलं जातं, वितरण जाहिरात संशोधन नमुना त्याच्यानंतर सहायक प्रादेशिक तालुका असे वेगवेगळ्या भागामध्ये विक्रय व्यवस्थापनाचं विभाजन केलं जातं, आणि म्हणून त्याचे वेगवेगळे भाग पाडले जातात, जसे जाहिरात बाजारपेठ संशोधन विक्रय संशोधन त्याचप्रमाणे इत्यादी भाग आपण त्या ठिकाणी पाडल्यानंतर बाजारपेठांचे वस्तूचे नियमित पुरवठा करणे इत्यादी भागामध्ये त्याचं रूपांतर करतात। लक्षात, त्याचप्रमाणे विभिन्न क्रियांचे भाग पाडल्यानंतर प्रत्येक भागावर प्रत्येक भाग किंवा विभागावर त्या क्षेत्रामधील विशेषज्ञाची नेमणूक करण्यात येते। असे वेगवेगळे भाग पाडले, जाहिरात विभाग असेल, संशोधन विभाग असेल, विक्री व्यवस्थापन नियंत्रण प्लॅनिंग, त्या त्या भागामध्ये विशेषज्ञ जो व्यक्ती असेल त्याची त्या त्या भागाच्या प्रमुख पदी नियुक्ती केल्या जाते, आणि मग विपणन संशोधनाच्या कार्यात परंपरागत किंवा पारंगत तज्ञ व अनुभवी व्यक्तीची त्या ठिकाणी संशोधन प्रमुख म्हणून निवड केली जाईल। त्याचप्रमाणे जाहिरातीच्या क्षेत्रात जो पारंगत असेल त्याची त्या विभागाच्या प्रमुख पदी निवड केली जाईल। त्याचप्रमाणे अशा प्रकारे हे जे विविध विभाग या ठिकाणी दिलेले आहेत त्या त्या विभागाशी विशेषज्ञ म्हणून जी व्यक्ती पारंगत असेल त्या व्यक्तीची त्या विभागाच्या प्रमुख पदी निवड केली जाते। म्हणून कार्यात्मक किंवा क्रियात्मक विक्रय संघटनेमध्ये सुरुवातीला प्रमुख सर्व जबाबदारी जी आहे ही प्रमुख विक्रय व्यवस्थापक, म्हणजे याला आपण म्हणू मेन सेल्स मॅनेजर,
मॅनेजर जो असतो मुख्य म्हणजे प्रमुख विक्री व्यवस्थापक हा या सर्व कार्याचा या संपूर्ण विक्री संघटनेचा महत्त्वाचा दुवा असतो आणि याच्या अंडर मध्ये हे सर्व कार्य चालू असतात. तर याचे अंडर मध्ये एक वितरण व्यवस्थापक आहे, जाहिरात व्यवस्थापक आहे, प्रसिद्धी व्यवस्थापक आहे, संशोधन व्यवस्थापक, विक्रय पूर्वानुमान विशेष व्यवस्थापक आणि विक्रय वृद्धी व्यवस्थापक असे हे पाच वेगवेगळे विभाग पाडण्यात आलेले दिसून येतील. हे पाच विभागाच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही विभाग असतील, ते सुद्धा या प्रमुख विक्री व्यवस्थापकाच्या अंडरमध्ये कार्यरत असतील आणि जे त्या त्या विभागामध्ये पारंगत असतील, विशेषज्ञ असतील, त्यांची या ठिकाणी नेमणूक केली जाते. आणि मग यांच्या अंडरमध्ये हे जे प्रमुख विभाग दिले आहेत या प्रमुखाच्या अंडरमध्ये सहायक प्रादेशिक आणि विभागीय व्यवस्थापक हे कार्यरत असतात आणि या विभाग व्यवस्थापकाच्या अंडरमध्ये सेल्समन विक्रेते हे कार्य करतात आणि मार्केटमध्ये त्यांना दिलेली जबाबदारी ते सहायक प्रादेशिक आणि विभागीय व्यवस्थापकाला पुरवतात. हे जे लोक आहेत ते त्यांच्या त्यांच्या विभागाला पुरवतात आणि शेवटी प्रमुख विक्री व्यवस्थापक यांच्याकडून माहिती कलेक्ट करत असतो. अशा प्रकारचं हे कार्यात्मक किंवा क्रियात्मक विक्री संघटन आहे. आता याचे जे गुण आहे हे गुण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला जो गुण आहे हा आहे प्रत्येक विभागाचा प्रमुख हा त्याच्या कार्यामध्ये विशेषज्ञ असल्यामुळे त्याने घेतलेले निर्णय अचूक असतात. या ठिकाणी बघा पहिला जो गुण आहे की प्रत्येक विभागाचा प्रमुख हा त्याच्या कार्यात विशेषज्ञ असल्यामुळे प्रत्येक विभाग जे आहे वितरण जाहिरात विपणन विक्रय विक्रय वृद्धी ह्या विभागाचे विभाग प्रमुख त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये पारंगत असल्यामुळे विशेषज्ञ असल्यामुळे त्यांनी घेतलेले हे जे निर्णय हे अचूक असतात, बरोबर असतात, संघटनेसाठी विक्रय संघटनेसाठी ते नफा कमावणारे असतात. म्हणून हा महत्वाचा गुण आपल्याला यांच्यामध्ये दिसून येतो. दुसरा जो गुण आहे कार्याच्या वैशिष्ट्यीकरणाचा वाव. विद्यार्थ्यांनो यामध्ये ह्या पद्धती कार्याचं जे वैशिष्ट्यीकरण आहे त्याला जास्तीत जास्त वाव आहे. म्हणजे त्या त्या विभागाचं विशिष्टीकरण त्याला पुढे नेण्याचं जे कारण आहे त्याला वाव जास्तीत जास्त मिळते. तिसरा गुण आहे सर्व विभाग प्रमुख विक्रय संघटनेमधील सर्व विभाग प्रमुखांची कार्यक्षमता ही उच्च दर्जाची असते. या विक्रय कार्यात्मक विक्रय संघटनेमधील सर्व विभाग प्रमुख जेवढे आहेत त्यांची कार्यक्षमता ही उच्च दर्जाची असते कारण ते प्रत्येक जण आपल्या कार्यामध्ये पारंगत असतो, विशेषज्ञ असतो, त्याचा प्रमुख त्याचा जो फायदा आहे तो संघटनेला मिळत असतो. आणि चौथी जी आहे विक्रय संघटनेला चौथा जो गुण आहे विक्रय संघटनेला आपले ध्येय गाठता येते, इष्टांक गाठण्यात यश प्राप्त होते. अशा प्रकारचे हे चार गुण या ठिकाणी दिलेले आहेत. आणि शेवटचा आहे दोष. तर विद्यार्थ्यांनो यामध्ये शेवटचा भाग जो आहे तो या पद्धती सर्व विभागांचे प्रमुख विविध विषयामधील विशेषज्ञ असल्यामुळे या सर्व विभागातील सर्व प्रमुख हे त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये विशेषज्ञ असल्यामुळे त्यांच्या कार्यात एकसूत्रीपणा निर्माण करणे फार कठीण आहे. कारण प्रत्येक जण म्हणतो मी विशेषज्ञ आहे, मी हुशार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक विभागाचा प्रमुख हा आपापल्या कार्यात विशेषज्ञ असतो. त्या विशेषज्ञाला दुसऱ्या विभागाला जर आपण त्याला
बोलावलं, त्याच्या कार्यामध्ये जर त्याला आपण एकत्रितपणा केला तर ते दोघेही एकमेकाचे विचार त्या ठिकाणी जुळत नाही. हा एक दोष आहे. दुसरा दोष आहे, विशेषज्ञ अनेकदा आग्रही भूमिका स्वीकारतात. विशेषज्ञ जे असतात, प्रत्येक विभागाचे जे विशेषज्ञ आहे, ते कसे प्रत्येक वेळेस काय करतात, स्वतःची आग्रही भूमिका, मी आहे हुशार, माझ्यासारखा कोणी हुशार नाही, म्हणजे मीपणा हा त्यांच्याकडे असतो आणि आपण व्यक्त केलेले मतच अंमलात आणावे असा प्रयत्न ते करत असतात. त्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यांनी आपण निर्माण केलेलं मत, आपण व्यक्त केलेलं मतच ते फायनल करावं, म्हणून संघर्ष सुद्धा निर्माण होऊ शकतो. आणि तिसरं जे दोष आहे की लहान आकाराच्या संघटनांना, लहान आकाराच्या संघटनांना हा निर्णय उपयुक्त होत नाही. कारण अशा प्रकारचे जर विशेषज्ञ असले तर लहान लहान आकाराच्या ज्या संघटना असतात त्या संघटनांना हे यांचे जे नियम आहेत विशेषज्ञांचे, हे नियम त्यांना लागू होत नाही आणि त्यांना ह्या संघटनाचे नियम परवडण्यासारखे नसतात. अशा प्रकारे हा तिसरा जो विक्रय संघटनेचा कार्यात्मक विक्रय संघटनेचा गुण दोष आणि त्याचा आपण हे पाहिलेलं आहे.